माझा फोन बंद आहे म्हणून मी फोन बंद केला. मी माझं चिप बाहेर काढलं आणि जयंतरावांना म्हणलं आता निरोप पाठवा. तर जयंतरावांनी निरोप पाठवला की आम्ही तुमची वाट बघतोय, सभा सुरू झाली आहे. हा तर त्यांना मेसेज आला आहे आय कॉल यू लेटर, म्हणजे नंतर यांना फोन करतील. म्हणजे माझा फोन बंद आहे, माझी चिप बंद आहे, पण जयंतराव आणि यांच्या सगळ्यांची कोण व्यक्ती गप्पा मारत आहे मला माहिती नाही. म्हणजे आता फोन माझा हॅक झाला, पण ठीक आहे, आता फोन हॅक केला आपल्या फोनमध्ये लपवण्यासारखं काही नाही, पण फक्त माझ्या नवऱ्याला काही चुकीचे मेसेज पाठवू नका एवढीच त्या हॅकरला विनंती आहे. जरूर त्यांनी आपल्या फोनवरनं ऐकावं, सगळं माहिती काढावी. आपल्याला काही प्रॉब्लेम नाही आहे, विचारलं असतं तर अशीच माहिती देऊन टाकली असती, फोनच दिला असता घ्या काय करायचंय ते. एक फक्त, बाकी सगळं घेऊन जाऊ शकतात माझ्याकडून, माझे मायबाप मतदार घेऊन जाऊ शकत नाही, हीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद आहे. मी तुम्ही बघत असाल मी बराच वेळ माझ्या फोनवर व्यस्त होते. याचं कारण असं की माझा फोन हॅक झालाय, कारण इथे मी जेव्हा आले हॅक झालाय म्हणजे माझा फोन माझ्या बरोबरीने दुसरं कोणीतरी चालवतंय. इथे हॅक झाल्यावर माझ्या लक्षात आलं माझं व्हॉट्सॲपच उघडेना, म्हणून मी जयंतरावांना म्हणलं की तुम्ही जरा माझ्या मेसेजवर माझा चेक करा फोन. तर जयंतरावांनी नमस्कार पाठवला, तर माझा फोन हॅक झालेला असताना मी काही केलेलं नसताना जयंतरावांना नमस्कार आलाय. माझा फोन बंद आहे म्हणून मी फोन बंद केला. मी माझं चिप बाहेर काढलं आणि जयंतरावांना म्हणलं आता निरोप पाठवा. तर जयंतरावांनी निरोप पाठवला की आम्ही तुमची वाट बघतोय, सभा सुरू झाली आहे. तर त्या व्यक्तींनी सांगितलं की तुम्ही कुठे आहात. आता इमॅजिन करा की माझा व्हॉट्सॲप माझा फोन हा आधी ह्यांनी तू पण गेला ना रे, आता ह्यांना निरोप आला. ह्यांनी सांगितलंय नमस्कार ताई, तर त्यांना उत्तर आलंय नमस्कार ताई. त्यांनी मेसेज पाठवला की आम्ही तुमची वाट बघतोय, आता त्याला काय उत्तर आलंय माहिती नाही. हा तर त्यांना मेसेज आलाय आय कॉल यू लेटर, म्हणजे नंतर यांना फोन करतील. म्हणजे माझा फोन बंद आहे, माझी चिप बंद आहे, पण जयंतराव आणि यांच्या सगळ्यांची कोण व्यक्ती गप्पा मारत आहे मला माहिती नाही. म्हणजे आता फोन माझा हॅक झाला. मी आता पोलीस कंप्लेंट केली इथे बसल्या बसल्या, पण हे किती चिंता. आता मी कोणावर आरोप करत नाही आहे, कोणी हॅक केला मला माहिती नाही. आता कोण यांच्याशी गप्पा मारत आहे हेही मला माहिती नाही, पण फोन हॅक झाला हे प्रकरण महाराष्ट्रात अनेक वर्ष झालंय, त्याचा एक नवीन बळी मी झालेली आहे. पण ठीक आहे, आता फोन हॅक केला आपल्या फोनमध्ये लपवण्यासारखं काही नाही, पण फक्त माझ्या नवऱ्याला काही चुकीचे मेसेज पाठवू नका एवढीच त्या हॅकरला विनंती आहे. कारण म्हणजे मला आश्चर्य वाटतंय की हा फोन हॅक कसा झाला आणि कोणी केला, कशासाठी केला. आता SP शी बोलले मी, आता यंत्रणा सुरू झाली आहे, तर कोणी केला माहिती नाही, यंत्रणा कोणाची असते माहिती नाही. जरूर त्यांनी आपल्या फोनवरनं ऐकावं, सगळं माहिती काढावी. आपल्याला काही प्रॉब्लेम नाही आहे, विचारलं असतं तर अशीच माहिती देऊन टाकली असती, फोनच दिला असता घ्या काय करायचंय ते. आणि मला सगळं ते घेऊन जायची सवय झाली आहे. पक्ष नेला, चिन्ह नेलं, अजून काय काय नेतील याची काही गॅरंटी नाही. एक फक्त, बाकी सगळं घेऊन जाऊ शकतात माझ्याकडून, माझे मायबाप मतदार घेऊन जाऊ शकत नाही, हीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद आहे. आणि खरंच अमोलदादा तुम्ही भाषण करत होता, सॉरी माझं अर्ध लक्ष तुमच्या भाषणाकडे होतं आणि अर्ध फोनमध्ये होतं. कारण का मला माहिती नाही की त्या फोनचा कोणी गैरवापर करू नये. कारण का आता ह्यांना वाटतंय की हे माझ्याशी बोलत आहेत. आता त्या माणसांनी चुकीचे काही मेसेजेस कुणाला पाठवले, काही व्यवसाय करू काहीही करू शकतं. म्हणजे ती व्यक्ती जयंतरावांशी बोलते आहे, ह्यांचे म्हणजे सगळ्यांचीच बोलते ती. आता आणि कुणाकुणाला काय काय माझ्या मोबाईलवरनं मेसेज पाठवले हे माहिती नाही. त्यामुळे दुर्दैव आहे की तंत्रज्ञान हे चांगलं आहे, पण त्याचा गैरवापर किती होतोय आणि कोण करतंय. आता जमाना खराबी आहे, त्याच्यामुळे आता नक्की माझ्या फोनचा काय उद्योग चाललाय. ज्यांच्या ज्यांच्याकडे सगळे मेसेज पाठवून बघा बघा तुम्हाला काय निरोप येत आहेत. आणि मी काही मागा, पैसे मागा, तिकीट मागा, काय पाहिजे ते मागू, बघू तरी काय काय ताकद आहे त्या माणसाची, कळेल तरी कितने पाणी मे गप्पा मारणारा. पण हे खरंच दुर्दैव आहे की राजकारण आणि तिची पातळी काय काय परिस्थितीत झाली आहे. या मतदारसंघाबद्दल अमोलदादा तुम्ही बरंच बोलला. हा मतदारसंघ आदरणीय पवारसाहेबांवर प्रचंड प्रेम करणारा हा मतदारसंघ आहे. आणि या मतदारसंघात एक आता वेगळा प्रवाह, म्हणजे भारतीय जनता पक्षाचा एक मतप्रवाह आहे आणि दुसरा आपला काँग्रेसचा मतप्रवाह आहे.
ह्या दोनच मताची लोक आहेत, इथे तिसऱ्याला जागा नाही. त्याच्यामुळे जी काही लढा होईल ती दोनच लोकांमध्ये होणार आहे. त्याच्यामुळे आपल्या विरुद्ध ते एवढीच ती लढाई होणार आहे. आणि लोकसभेला तुम्ही जी गोष्ट म्हणला, सारच सकाळी मला कोणीतरी सांगितलं त्या धमक्या बिमक्यांची सवय झाली, आता कंटाळा आला ते बोलून बोलून पण. म्हणजे आता कोणी धमकीचा फोन आला तर सांगत पण नाही. आणि मला वाटतं लोकसभेनंतर बंदही सगळ्या झालेल्या आहेत. फोटो लावला तर घरी जा वगैरे असं सगळं अगदीच बाळबोध आहे. म्हणजे आत्ता मी जेव्हा विचार करून बघते ना तेव्हा मला वाईट वाटायचं की ज्यांच्याबरोबर आपण इतक्या वर्ष एकत्र राहिलो ते असे फोटो लावला तर का त्याच्या घरी जात आहेत, धमक्या देत आहेत वगैरे वगैरे. पण आता वाटतं जाऊ दे, झालं गेलं. आता ते लोकसभा विसरा, पुढे चांगल्या कामाला लागा. आपल्या पाण्याचा प्रश्न असतील, आपल्या रस्त्यांचे प्रश्न असतील, आता त्याच्या मागे आपल्याला नाही, इतिहासात नाही रमायचं. पुढे काय करायचं आहे विधानसभेला याचा आपण विचार करायचा आहे. माझ्या पण जरा पोटात गोळा आला जेव्हा अमोल दादा म्हणाले कॅन्डिडेट कोण कॅन्डिडेट कोण. म्हटलं सर्वे यायला ते एक आठवडा आहे ते असं काय भाषण करतायत. मग माझ्या लक्षात आलं की त्यांचं काय चाललंय. कारण मी जयंतरांना विचारलं, म्हटलं हो सर्वे तर आला नाही, तुम्ही कसं काय कॅन्डिडेट. ते पण माझी फिरकी घेत आहेत, म्हणतात थांबा गंमत बघा गंमत बघा. त्याच्यामुळे खूप खेळीमेळीच्या वातावरणात अतिशय चांगल्या पद्धतीने आपला प्रचार आणि पुढची महाराष्ट्राची 5 वर्ष कशी असतील ह्याच्यासाठी शिवस्वराज्य यात्रा आहे. 1 वर्षापूर्वी आपण कुठे होतो आणि आज कुठे आहोत विचार करा. 1 वर्षापूर्वी पक्ष होता नाही, चिन्ह होतं नाही, कसं लढणार काय लढणार काही माहिती नव्हतं, चिन्ह मिळेल का नाही. मला अजून ते दिवस आठवतात जयंतराव इकडे सगळं नियोजन बघायचे, अमोलदादा मी आदरणीय पवारसाहेब स्वतः इलेक्शन कमिशनमध्ये 4-4 तास सुनावणी व्हायची, 4-4 तास. एक कागदपत्र जी त्यांनी मागितलं तो आम्ही दिला नाही असं झालं नाही. अशा 8 सुनावण्या झाल्या, 4-4 तास आदरणीय पवारसाहेब एका खुर्चीवर न बोलता बसून राहायचे आणि नंतर प्रेसशी कधी बोलायचे नाही, आपलं वकील जे बोलायचे त्याच्या शेजारी शांतपणे उभे राहायचे आणि घरी यायचे. मग आमचा निर्णय तुम्हाला माहितीच होता, अदृश्य शक्तीने निर्णय आधीच घेतला होता. पण पक्ष नेला, चिन्ह नेलं, आपण रडत बसलो नाही, आपण नवीन चिन्ह घेतलं आणि कामाला लागलो. मला नामोल दादाला तर माहिती पण नव्हतं, बजरंग आप्पा तर बीडमधून, पण फक्त जयंतरावांना आणि आदरणीय पवारसाहेबांना माहिती होतं आम्ही सगळे निवडून येणार आहे. आम्ही सगळे आपल्या इलेक्शनला एकमेकाला फोन करायचो, काय चाललंय रे. मग तो म्हणायचा अरे आज तो सोसायटीवाला गेला. अच्छा आज काय झालं अमोल दादा. म्हणले आमदार तर आधीच गेले पण आज ना माझ्या कमिटीमध्ये तो साखर कारखान्याचा तो कमिटीचा तो होता तो पण आज गेला. म्हटलं आज कसा काय गेला. ते म्हणले त्याला फोन आला. माझ्याकडची तर आधीच गेली होती सगळी. माझ्याकडे साखर म्हणजे आमदार नाही एक पण, सोसायट्या सगळ्या तिकडे, बँक तिकडे, कारखाने तिकडे, काय दूध संघ तिकडे, सगळीच तिकडे, ZP तिकडे, पंचायत समिती तिकडे, बाजार समिती तिकडे, सगळे 100% तिकडे. पण फक्त मतदार राजा आणि ह्या देशातला स्वाभिमानी माणूस आपल्या बरोबर राहिला हीच आपली ताकद आहे. आणि माझे गैरसमज त्याच्यामुळे गेले. मला आदरणीय पवारसाहेब एक गोष्ट नेहमी सांगायचे जी आत्ताच ध्यानात आली. मी जेव्हा दौरा करायचे ना आम्ही सगळे एका गाडीत फिरायचो आणि हसत खेळत सगळ्यांची गप्पा मारत आमचा प्रवास प्रचार असायचा. साहेब म्हणायचे कसं झाला दौरा. म्हणजे एकदम भारी, आपण ह्यांनी हे सांगितलं त्यांनी ते सांगितलं असं झालं तसं. साहेब म्हणले शेवटचा कार्यकर्ता काय म्हणतो. म्हणजे ते होते ना कुठे होते. ते म्हणले गाडी ताफ्यात सगळेच असतात एकत्र होते, एवढ्या गाड्या होत्या वगैरे. साहेब मला नेहमी सांगायचे नेत्यांशी संबंध ठेवाच पण कार्यकर्त्या आणि शेवटच्या मतदारापर्यंत जर संबंध ठेवला तरच निवडून येशील. जे मला ह्या इलेक्शनमध्ये ॲब्सोल्युटली मला कळलं की आम्हाला समज होता, माझा आम्हाला नाही माझा समज होता की ही यंत्रणा आहे, प्रत्येकजण आपापल्या टप्प्याला काम करतं. ह्यावेळीच लक्षात आलं की फक्त नेते किंवा मोठे पदाधिकारी असले तर इलेक्शन आपण जिंकू शकत नाही, जर शेवटचा माणूसच तुमच्या आयुष्यात असेल तरच तुम्ही इलेक्शन जिंकू शकता. हे उदाहरण मी जिथे जिथे संधी मिळते ज्याला राजकारण करायचं त्याला हे सांगते की, आणि इथे जयंतराव आहेत त्यांच्यासमोर तुम्हाला एक गोष्ट सांगते. मी मतदारसंघात फार असते असा जयंतरावांचा आरोप होता माझ्यावर. कधी फोन केला की जयंतराव म्हणायचे कुठे मतदार कशाला जाता, एवढं खासदारांनी जायचं नसतं, खासदारांनी मतदारसंघात कमी जायचं असतं. मी म्हणायचे नाही हो मी इथेच असते, माझं मन पण इथे लागतं. आमचं दौरे खूप हसत खेळत चेष्टा मस्करी करत आम्ही दौरे करतो त्याच्यामुळे खूप असं
घरगुती आमचा दौरा असतो. आमचा दौरा काय असा फॉर्मल नसतो की आलंय बुके दिलाय मग कोणतरी येऊन सांगतंय काय करायचं असं नसतं. आमचं एक कुटुंब म्हणून आम्ही मतदारसंघात राहतो. जयंत्र म्हणे बघा बाबा तुम्ही ठरवा तुम्हाला, पण माझं तुम्हाला सूचना आहे की मतदारसंघात जास्त उगत जायचं नसतं, खासदारांनी दिल्ली बघायची असते हे बघायचं. पण तुम्हाला मी अतिशय प्रांजळपणे सांगू शकते माझ्या विरोधकांनी माझ्यावर कितीही टीका केली तरी एक टीका करू शकले नाही की संपर्क कमी आहे. माझा संपर्क तुमच्या प्रेमामुळे ती जोडली गेली. हा नात्यांचा संबंध आहे, हा फक्त मतदारसंघाचा संबंध नाही. प्रत्येकाच्या घरातलं लग्न सुखदुःखांमध्ये आपण एकत्र गेले अनेक दशकं राहिलो, त्यामुळे खरं तर राजकारण बदललं आहे, काळही बदललेलं आहे. पण पुढची लढाई ही आपल्यासाठी खूप महत्त्वाची आहे. 70 किंवा 90 दिवसांनी इलेक्शन आहे, फार दिवस नाही आहे. पुढची 5 वर्षांसाठी मी फक्त पुढचे 70 किंवा 90 म्हणजे 70 जर दिवाळीच्या आधी इलेक्शन झालं आणि 90 जर इलेक्शनच्या दिवाळीच्या नंतर म्हणजे 15 तारखेला मतदान झालं तर पुढची 90 दिवस एक संघटना म्हणून आपण सगळ्यांनी पूर्ण ताकदीने कामाला लागलं पाहिजे. इच्छुक आपल्याकडे बरेच आहे, त्या प्रत्येकाचा मान सन्मान केला जाईल. आणि मला असं वाटतं जयंतरावांनी जी सूचना पक्षाला केली आहे की सर्वे करून माहिती घेऊन कार्यकर्त्यांना विचारून सगळ्यांचा मान सन्मान करूनच तिकीट दिलं जाईल, त्याच्यात कोणीही गैरसमज कुठलेही करू नये. त्यामुळे पुढच्या 15-20 दिवसात माझी जयंतरावांना विनंती राहील की जो काही आपण निर्णय घेऊ तो लवकरात लवकर घेऊया, कारण म्हणजे सगळ्यांनाच फिरायलाही एकत्र फिरायला वेळही मिळेल. काय तालुका फार असा नाही आहे जिथे तुमचा कुणाचाच संपर्क नाही आहे. तालुका म्हणजे तालुक्यात टाचणी पडली तरी सगळ्यांना माहिती असते, इतका आपला प्रेमाने बांधलेला हा तालुका आहे. आणि विकास कामं तर अनेक काही झालेली आहेत, काही आपल्याला करायची आहेत. आपल्या MIDCs आहेत, MIDC मध्ये अनेक लोकांना नोकऱ्या मिळाल्या आहेत. स्थानिक मुलांची सातत्याने मागणी असते, त्याचाही पाठपुरावा आपण सगळे मिळून करतोय. त्यामुळे ह्या भागामध्ये आदरणीय पवारसाहेब असतील, त्यानंतर मला आपण संधी दिली. पक्ष एक असताना अनेक लोकांचंही योगदान या विकासामध्ये राहिलेलं आहे. मी त्यांच्यासारखं भाषण करत नाही की 70 साल में तुमने क्या किया वगैरे. ह्या तालुक्यात सगळेच एकत्र होते, सगळ्यांनी एकत्र मिळूनच सगळं केले. काही लोकांना इंग्रजीमध्ये त्याला आजाराला ॲमनिजिया मिळतात, सिलेक्टिव्ह त्यांना गोष्टी विसरतात, सिलेक्टिव्ह लक्षात राहतात, माझ्या लक्षात सगळं राहतं. त्याच्यामुळे मी उगाच कुणावर टीका करत बसत नाही, कारण का कधीतरी सगळे एका ताटात जेवलेलो आहोत. त्यांनीही आपण एकत्र काम केलं हे मी कधीच विसरणार नाही. त्यामुळे सगळ्यांचा मान सन्मान ठेवून आपण पुढचे 75 दिवस पूर्ण ताकदीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं चिन्ह, आदरणीय पवारसाहेबांचा विचार आणि आपण केलेली कामं ही शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोचून आपण मेरिटमध्ये आपला आमदार निवडून द्यावा एवढीच विनंती करते. पुढेही इंदापूर आणि बारामतीला आज कार्यक्रम आहे. आपण एकच आणखीन एक की किती तारखेला पवारसाहेब येणार आहे? 26 तारखेला EPS 95 आपल्या प्रोव्हिडंट फंड 26 लाच ना. आणि कार्यक्रम कुठे? समृद्धीला, यवतला. यवतला समृद्धी आपला जो हॉल आहे सगळ्यांनाच माहिती आहे, तिथे EPS 95 जो विषय आहे ज्या हक्काचं यांचं पेन्शन आहे त्याच्यासाठी अमोल दादा ही अनेक वेळा पार्लमेंटमध्ये बोलले, मीही बोललेले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सातत्याने त्या विषयावर बोलतोय. कारण का भारतीय जनता पक्षाने तुम्हाला शब्द दिला होता की सत्तेत आल्यावर तुम्हाला देऊ, 10 वर्ष झाली त्यांना सत्तेत येऊन EPS 95 ची फाईल हल्ली देखील नाही. त्याच्यासाठी एक मोठा कार्यक्रम आपण घेतोय. आदरणीय पवारसाहेब स्वतः त्या कार्यक्रमाला हजर राहणार आहेत, त्यामुळे आपण सगळ्यांनी मोठ्या संख्येने त्या कार्यक्रमाला हजर राहूया आणि पूर्ण ताकदीने या EPS 95 लोकांच्या मागे आपण उभं राहू. आज आपण सगळे मोठ्या संख्येने उपस्थित राहिला. अमोल दादा आणि जयंतराव मेहबूबबाई हे सगळे राज्याच्या दौऱ्यात करतायत, तुम्ही सगळे दौंडला आज आवर्जून उपस्थित राहिला, याबद्दल तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते, आभार मानते आणि जयंतरावांना विनम्र विनंती करते की त्यांनी आपल्याला मार्गदर्शन करावं. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय आघाडी.